मी आता तुम्हाला एक कोड सांगतो हम्म बघा या रांगांमध्ये पक्षी बसलेत प्रत्येक रांगेमध्ये बसलेल्या पक्ष्यांची संख्या सारखी आहे मला एका मिनिटात पक्ष्यांची एकूण संख्या सांगा बरं केवढे सारे पक्षी दिसत आहेत नेमके किती पक्षी आहेत हे पटकन कसं मोजता येईल नीड बघा आपल्याला काय दिसतंय एका रांगेत किती पक्षी आहेत एका रांगेत सोळा पक्षी आहेत प्रत्येक रांगेत पक्ष्यांची संख्या सारखी आहे अशा एकूण किती रांगा आहेत एकूण पाच रांगा आहेत म्हणजेच या चित्रामध्ये सोळा पक्षी पाच वेळा आहेत आता मला सांगा एकूण किती पक्षी आहेत या चित्रात बरोबर सोळा गुणिले पाच म्हणजेच ऐंशी पक्षी आता हे तोंडी उदाहरण झालं तुम्हाला जर मोठ्या संख्या दिल्या तर गुणाकार करता येईल का चला एक नवीन उदाहरण बघूया हम्म समजा एका बागेत एका रांगेत सेहेचाळीस नारळाची झाड आहेत आणि अशा त्रेपन्न रांगा आहेत तर त्या बागेत नारळाची एकूण किती झाडं असतील आता हे आपण चौकट पद्धतीने मांडूया आता एकूण सांगतो दोन हजार अधिक तीनशे अधिक एकशे वीस अधिक अठरा म्हणजेच दोन हजार चारशे अडतीस नारळाची झाडं त्या बागेत आहेत हो ना आता तुम्हाला उभ्या पद्धतीने हेच उदाहरण सोडवता येईल का आधी तीन निगुण नंतर पन्नास निगुण उत्तर तेच आलं आता खालील प्राण्यांना किती पाय असतील ते काढा दोनशे तीन मांजरी एका मांजरीला चार पाय म्हणजे दोनशे तीन मांजरींना किती पाय दोनशे तीन मांजरी गुणिले चार पाय बरोबर आठशे बारा पाय अजून एखाद गुणाकाराचं शाब्दिक उदाहरण सुचतंय का हम्म हा मला सुचलं एक मी तुम्हाला सांगतो नाट्यगृह हो। तिथे खूप सारं असं काय असतं बरोबर खुर्च्या काही आडव्या रांगा आणि काही उभ्या रांगा आता ही माहिती वापरून शाब्दिक उदाहरण बनवता येत आहे का ते बघूया एका नाट्यगृहात एका आडव्या रांगेत चाळीस खुर्च्या आहेत तर पस्तीस आडव्या रांगांमध्ये किती खुर्च्या असतील या उदाहरणात काहीतरी आहे नाही का अजून कोणती माहिती सोबत देणं गरजेचं आहे प्रत्येक आडव्या रांगेत सारख्याच संख्येच्या खुर्च्या आहेत ही माहिती दिल्याशिवाय आपल्याला योग्य उत्तर काढताच येणार नाही हे महत्वाचं आहे बघा प्रत्येक रांगेत चाळीस खुर्च्या अशा पस्तीस रांगा जर आपण पस्तीस वर आणि चाळीस खाली लिहिले तर गुणाकाराला सोपं जाईल पस्तीस गुणिले चाळीस शून्यचा गुणाकार शून्य चाळीसचा गुणाकार चौदाशे चा त्यामुळेच चौदाशे खुर्च्या त्या, त्या नाट्यगृहात असतील आज दुकानातून आईनी सहा किलो साखर आणली साखरेचा दर एक किलोचा सत्तावन्न रुपये इतका होता तर एकूण किती पैसे द्यावे लागतील सत्तावन्न गुणिले सहा बरोबर तीनशे बेचाळीस आईनी पाचशे रुपये दुकानदाराला दिले दुकानदार आईला पैसे परत करेल का हो नक्कीच करेल का बरं तर आता साखरेचे तीनशे बेचाळीस रुपये झाले आणि आईनी त्याला पाचशे रुपये दिले होते म्हणून उरलेले पैसे दुकानदाराने आईला परत केले तो तिला किती रुपये परत करेल पाचशे वजा तीनशे बेचाळीस बरोबर एकशे अठ्ठावन्न रुपये म्हणजे एकशे अठ्ठावन्न रुपये तो आईला परत करेल याचाच अर्थ आईने दुकानदाराला एकूण तीनशे बेचाळीस रुपये दिले अशाच प्रकारे खालील उदाहरण आपल्याला बनवता येतील एका अंड्याच्या ट्रेमध्ये चौसष्ट अंडी आहेत तर अशा तीस ट्रे मध्ये किती अंडी असतील बरोबर एकोणीसशे वीस अंडी आपण काय शिकलो गुणाकार म्हणजे परत परत एकाच संख्येची बेरीज पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच असं सात वेळा बरोबर पस्तीस तेच आपण सात गुणिले पाच बरोबर पस्तीस असंही लिहू शकतो आपण एकने गुणल्यावर उत्तर तीच संख्या येते म्हणजेच पाच गुणिले एक बरोबर पाच किंवा सात गुणिले एक बरोबर सात आपण गुणाकार केल्यावर उत्तर हे मूळ संख्येपेक्षा मोठे येते पाच गुणिले दोन बरोबर दहा दहा ही संख्या पाच आणि दोन या दोन्हीपेक्षा मोठी असते शून्यने गुणल्यावर उत्तर शून्य येते पाच गुणिले शून्य बरोबर शून्य सहा गुणिले शून्य बरोबर शून्य करून तर पहा एक साडी नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयेला असेल तर अशा अठ्ठावीस साड्यांची किंमत किती असेल एक लिटर पेट्रोलची किंमत एकशे पाच रुपये तर सोळा लिटर पेट्रोलसाठी किती रुपये द्यावे लागतील प्रति मीटर कापडाची किंमत एकशे पंधरा रुपये तर चार मीटर कापडाची किंमत काय होईल एक किलोला अडतीस रुपये या भावाने पंधरा किलो गव्हाची किंमत काय होईल